शहरातील विविध गुन्ह्यात वॉन्टेड असलेला तसेच पोलिसांवर हल्ला करणारा सराईत गुंड विशाल उर्फ छोटू हिवाळे याला उस्मानपुरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं सोमवारी दुपारी अटक केली. छोटूवर घरफोड्या, चोरी आणि हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे पडसाद शहरात उमटले होते. त्यावेळी संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. त्याचाच फायदा घेत आरोपी छोटू हिवाळे याने छोटा मुरलीधरनगर भागाजवळील रेल्वे पटरीवर गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली होती. यात सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत काकडे हे गंभीर जखमी झाले होते. विशाल याने हा हल्ला केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नागसेनगर भागातील अविनाश साहेबराव पवार याला देखील 20 जानेवारी रोजी मारहाण करण्यात आली होती. त्यातही छोट्याचा सहभाग असल्याचं तपासात पुढे आलंय. छोटू हा मुरलीधरनगर भागात असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, प्रल्हाद ठोंबरे, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ यांच्या पथकानं सापळा रचून त्याला पकडलं. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक DS शिंगारे यांनी या पथकाला मार्गदर्शन केलं होतं. छोटू हा कुख्यात गुंड आहे. लहानपणापासूनच तो चोऱ्या करत असे. त्याच्या परिवारातील काही सदस्यही अवैध दारू विक्री करत असताना पोलिसांना सापडले आहेत, तर त्याच्या काही मित्रांना तडीपार करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. उस्मानपुरा, जवाहरनगरसह पुंडलिकनगर, मुकुंदवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने घरफोड्या आणि चोऱ्या केल्या आहेत. त्यामुळे शहर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. त्याच्या चौकशीतून अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.